नमस्कार आरोग्य संदेश या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पहा सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळा म्हटलं की घरामध्ये माश्या आणि मच्छर यांचे प्रमाण अधिकच वाढते परंतु जर का तुम्ही हा घरगुती उपाय केला तर घरातील कितीही प्रमाणात असलेल्या माश्या आणि मच्छर यापासून अगदी पाच मिनिटात तुम्ही तुमची सुटका करू शकता चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील तर सर्वप्रथम या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लसूण या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचा लसूण घेऊ शकता शक्यतो मोठ्या कळीचा लसूण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तर एका एक दिवसासाठी आपल्याला दोन ते तीन या लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत अशा या लसणाच्या सर्वप्रथम आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आणि अशा या सोललेल्या पाकळ्या आता आपल्याला अगदी बारीक करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे किसणीच्या सहाय्याने देखील बारीक असे मिश्रण याचे आपण या ठिकाणी बनवू शकतो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता या लसणाच्या पाकळ्या अधिक बारीक आपण करून घेतलेल्या आहेत यासोबतच दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कापूर कापूर देखील या ठिकाणी अशा प्रकारे बारीक बनवून घ्यायचा आहे किंवा याची पावडर बनवून घ्यायची आहे मी या ठिकाणी लिंबाची पाने देखील यामध्ये बारीक करत असताना वापरलेली आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच वापरू शकता नसतील तर फक्त कापूर घेतला तरीही चालेल आता यासाठी तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कापूस तर सर्वप्रथम कापूस आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि हा कापूस अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे या पसरवून घेतलेल्या कापसावर सर्वप्रथम आपल्याला हा लसूण अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कापूर आणि कडुलिंबाचे पावडर देखील आपल्याला या कापसावर अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहे आता या कापसाला आपल्याला अशा प्रकारे कोलाकार आकारात वात केल्यासारखे के गुंडाळून घ्यायचे आहे जेणेकरून यामधील लसूण आणि कापूर खाली पडणार नाही किंवा ही वात जळत असताना कापूर आणि लसूण याचे देखील समप्रमाणात ज्वलन या वातीसोबत होईल अशा प्रकारे ही वात आपल्याला तयार करून घ्यायची आहे मातीचा दिवा किंवा स्टीलचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये ही वात आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे यासोबतच चौथा पदार्थ आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मोहरीचे तेल या ठिकाणी आपल्याला मोहरीचेच तेल वापरायचे आहे याचा उपयोग माश्या आणि मच्छर घालविण्यासाठी अधिक प्रमाणात होतो तर असे हे मोहरीचे तेल आपल्या दिव्यामध्ये मावेल इतपत आणि ही वात चांगल्या प्रकारे भिजल इतपत आपल्याला टाकायचे आहे साधारणपणे दोन ते तीन चमच हे तेल मी या ठिकाणी टाकत आहे अशा प्रकारे ही पूर्ण वात आपल्याला या तेलामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये देखील हे तेल आपल्याला घ्यायचे आहे आता ही तयार झालेली वात आणि भिजलेली वात पेटवून घ्यायची आहे असा दिवा रोज सायंकाळी आपल्या हॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणाहून हवा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात येते त्या ठिकाणी ठेवायचा आहे अशा प्रकारे हा तयार दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये हॉलमध्ये बेडमध्ये किंवा ज्या ठिकाणी घरामध्ये हवा जास्त प्रमाणात येते त्या साईडला आपल्याला ठेवायचा आहे अशा या घरगुती उपायाने तुमच्या घरात कितीही प्रमाणात जमा झालेल्या माशा असतील किंवा मच्छर असतील अगदी त्वरितरित्या बाहेर जाण्यासाठी मदत होईल शिवाय याचा साईड इफेक्ट देखील लहान मुले वृद्ध व्यक्ती किंवा घरातील कोणालाही होत नाही अशा प्रकारे काहीही खर्च न करता घरातील माशा आणि मच्छर घालविण्यासाठीचा हा घरगुती उपाय करा आणि माशा व मच्छर यापासून आपली कायमची सुटका करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा